प्रेक्षकहो नमस्कार, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आदिवासी विद्यार्थ्यांना मुदत संपत आलेलं दूध वाटप केलं गेलं होतं। हे दूध वाटप करणाऱ्या प्रकल्प अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करा। खरंच जर विद्यार्थ्यांची काळजी असेल तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या। आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, डीबीटी व स्वयं योजनेची थकीत रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करा। या मागण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील राजपूर, बोरघर, तेरुंगण, जंभोरी, डोन तसेच जुन्नर तालुक्यातील जळवंडी, हातवीस, तळमाची, खडकुंबे येथील वाड्या वस्त्यांवर व तालुक्याच्या ठिकाणी योग्य ती काळजी घेत व नियमांचे पालन करत आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या विद्यार्थी, युवक व युवतींनी हातात विविध मागण्यांचे पोस्टर्स घेऊन दगडाला दुधाचा अभिषेक घालून निषेध व्यक्त केला। SFI च्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेऊन या मागण्या मांडल्या असता त्यावर संबंधित ठेकेदारांची बिले काढली जाणार नाहीत व सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी चर्चा करताना माजी आदिवासी विकास मंत्री KC पाडवी यांनी दिले। या बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आमच्या आंबोली प्रतिनिधी विकास भालचीम यांनी, पाहुयात। दुसरा आश्रम आहे राहणार तिरुंगण, शासकीय आश्रम शाळा तिरुंगण। या ठिकाणी हे दूधाचं वाटप झालं, परंतु हे दूध फार म्हणजे पिण्यायोग्य नाहीये। आणि हे दूध वेळे जर दिलं दिलं असतं तर पोरं पिली पण असती, परंतु हे डेट संपत आली आणि मुलांना हे दूध वाटणे म्हणजे मुलांच्या शरीराची खेळणे म्हणजे जीवाची खेळणे असाच भाग आहे हा। आणि शासनाने स्वतःचं नुकसान करून घेतलं, म्हणजे तो खर्चही गेला वाया आणि मुलांचंही कोणाचं पोट दुखतंय, कोणाचं कोणाला जुलाब झाली याला जबाबदार कोण राहणार? शासन राहणार का वाटणारे राहणार का एखादा ठेकेदार राहणार? याची पण शासनाने दखल घ्यावा एवढीच आमच्या गावकऱ्यांनिमित्त कळकळीची विनंती। नमस्कार, माझं नाव आहे पूजा संतोष पारदे। मी इथल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तेरुंगण इथे इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे। आम्हाला ह्याच महिन्यामध्ये हे दूध वाटप झालं आहे आणि याची एक्सपायरी डेट होण्याच्या आधी 4-5 दिवस आधी आम्हाला हे दूध मिळालं होतं। आणि हे दूध पिल्यानंतर आम्हाला ना म्हणजे जास्त दूध पिल्यानंतर हे आमच्या पोटात कसं तरी व्हायला लागलं आणि उलट्या पण झाल्या आम्हाला याच्यामुळे। त्यामुळे असे दूध पुन्हा वाटप करू नये एवढीच मागणी सरकार। नमस्कार, मी समीर गारे, हे सगळं पुणे जिल्ह्याचे कार्यकर्ता। मागील काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास प्राधिकरणाने त्याअंतर्गत येणाऱ्या वडेवा प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प वडेवा याअंतर्गत येणाऱ्या 23 आश्रमशाळेतील जवळपास 5,000 पेक्षा जास्त मुलांना मुदत संपलेलं सुगंधित दूध वाटण्यात आलं। या मुदत संपलेलं दूध वाटण्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब, पोटदुखी, ताप येणं अशा गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं। कोरोनासारख्या संकटाच्या काळामध्ये आदिवासी विकास विभागानं हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला आहे। या घटनेचा SFI व DYFI जाहीर निषेध करते। या घटनेचा जाहीर निषेध करत संघटनांनी आज जिल्हाभरामध्ये आंदोलन केलं। गावागावातील युवक, युवती, ग्रामस्थ यांनी या आंदोलनात सहभाग घेतला। या आंदोलनामध्ये अनेक मागण्यांचे पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यात आले, तसेच एक निवेदन मुख्यमंत्र्यांना मेल करण्यात आलं। कोरोनासारख्या संकट काळामध्ये लॉकडाऊन असताना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला आहे। या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत कुणाचा तरी हित संबंध राखण्यासाठी विभागाने हा संबंधित प्रकार केला आहे। हा या प्रकाराचा SFI वडिवाफाय निषेध करते। नमस्कार, मी रवी साबळे, पुणे जिल्हा SFIचा सचिव। मित्रांनो, आज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये SFI आणि DYFI या दोन्ही संघटना प्रचंड ताकदीने आज पुणे जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहेत। याचं कारण आहे, मागच्या आठवड्यामध्ये आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि आदिवासी प्रशासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना सुगंधित दूध वाटण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला, परंतु विद्यार्थ्यांना घरोघरी दूध वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आणि विद्यार्थ्यांची छळवणूक करण्याचा हा प्रयत्न झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही।
2-3 दिवस बाकी असलेलं मुदत संपलेलं दूध विद्यार्थ्यांना वाटण्याचा घाट महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आला आणि त्याचा परिणाम बरेच विद्यार्थी आजारी झाले, काही विद्यार्थ्यांना उलट्या जुलाब झाल्या आणि पालकांना नाहक खिशात दमडी नसताना पालकांना आपल्या पाल्याला दवाखान्यात घेऊन जावं लागलं। हा प्रकार सगळा आदिवासी विभागाकडे आम्ही कळवला, त्यावेळेस आदिवासी विभागाकडून उत्तर देण्यात आलं की ह्या गोष्टीची चौकशी केली जाईल, ठेकेदारांवरती कारवाई केली जाईल, परंतु अद्याप कारवाई झाली नाही। त्यामुळे एसएफ आणि डीवायएफआयने ठरवलं आज या विरोधात एल्गार पुकारायचा आणि हा एल्गार आज आपल्याला यशस्वी होताना दिसत आहे। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आदिवासी विभागाकडून वारंवार आदिवासी विद्यार्थ्यांना निकृष्ट प्रकारचं निकृष्ट दर्जाचं शिक्षण, निकृष्ट दर्जाचं साहित्य, निकृष्ट दर्जाची व्यवस्था पुरवली जात आहे। याच्या विरोधात एसएफआय आणि डीवायएफआय सातत्याने आंदोलन करत आहेत, करत राहील, आणि अन्यथा जर या मुद्द्याची चौकशी केली नाही तर आजचं हे औपचारिक आंदोलन आहे, पण येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये एसएफआय आणि डीवायएफआयच्या वतीने केला जाईल, त्यामुळे प्रशासनानं वेळी सुधारावं आणि या मुद्द्याची चौकशी करून ठेकेदारांवरती दूध वाटणाऱ्या प्रशासनावरती त्वरित कडक कारवाई करावी, चौकशीनिहाय कारवाई करावी, ही मागणी एसएफआय आणि डीवायएफआय आपणास करत आहे। आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।